नमस्कार मित्रांनो माझा बळीराजा या मराठी ट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा दिनांक एकोणीस मे दोन हजार वीसचा सविस्तर कांदाभाव रिपोर्ट आपल्याला सर्व प्रकारच्या कांद्याचे बाजारभाव व्यवस्थित करण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आज लासलगाव येथे नाफेडनेही कांदा खरेदी केलेली आहे नाफेडने काय भावाने कांदा खरेदी केली व व्यापाऱ्यांनी काय भावाने कांदा खरेदी केली सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपण व्हिडिओ संपूर्ण पहा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सतरा हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली होती तर व्यापाऱ्यांनी कमीत कमी तीनशे रुपये क्विंटलपर्यंत कांद्याची खरेदी आज लासलगाव येथे केली आहे तर सर्वसाधारण दर व्यापाऱ्यांकडून पाचशे पन्नास रुपये क्विंटलला कांद्याला मिळाला आहे तर जास्तीत जास्त आज व्यापाऱ्यांनी सहाशे ब्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे कांदा खरेदी केली तर उन्हाळ कांद्याची नाफेड करून कमीत कमी पाचशे बत्तीस रुपये क्विंटलपर्यंत भाव नाफेड करून आज कांद्याला मिळाला आहे तर सर्वसाधारण नाफेडचा भाव सातशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत होता जास्तीत जास्त नाफेड करून आज आठशे नव्वद रुपये क्विंटलला बाजारभाव उन्हाळी कांद्याला देण्यात आलेला आहे मित्रो हम लासलगाव मंडी के उन्नीस मई दोन हजार बीस के प्याज के आज के भाव देखने वाले है लासलगाव में आज सत्रह हजार पाँच सौ क्विंटल उन्हाळी प्याज की आवक आई थी तो कम से कम बाजार भाव व्यापारियों ने तीन सौ रुपये क्विंटल तक कांदा खरीदा वही समान्यथा पाँच सौ पचास रुपये तक रेट थे ज़्यादा से ज़्यादा व्यापारियों ने छः सौ बयासी रुपये का प्याज को ज़्यादा से ज़्यादा ख़रीदा लासलगाव में वही नाफेड़ की तरफ से पाँच सौ बत्तीस रुपये तक कम से कम बाज़ार भाव थे तो सर्वसाधारण सात सौ इक्यावन रुपये तक ला नाफेड़ ने लासलगाव में प्याज खरीदी है तो नाफेड़ ने ज़्यादा से ज़्यादा आठ सौ नब्बे रुपये तक प्याज आज लासलगाव में खरेदी है तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा